अक्कोळे येथे सोसायटी बाजाराचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन. कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती. सोसायटी बाजाराच्या माध्यमातून सर्व गोष्टी एकाच छताखाली मिळणार असून या सर्व गोष्टीचा लाभ अक्कोळसह पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा. इथे मिळणाऱ्या वस्तू अतिशय चांगल्या पद्धतीचे असून अतिशय माफक दरात मिळणार आहेत. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा अशी माहिती माध्यमांशी बोलताना जत्रात प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे माजी चेअरमन रमेश भिवसे यांनी दिली. ते अक्कोळे येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड जत्रात तालुका निपाणी यांच्या माध्यमातून सोसायटी बाजार शाखा अक्कोळमध्ये उद्घाटन समारंभ प्रसंगी माध्यमांशी बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ करण्यात आला, यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. पुढे बोलताना भिवसे म्हणाले, या बाजारामध्ये उच्च प्रतीचे निवडक संसारोपयोगी साहित्य, किराणा मार्ट तसेच गृहोपयोगी साहित्य मिळणार आहे. दीपावळीच्या शुभमुहूर्तावर या सोसायटी बाजाराचे उद्घाटन करून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होत असल्याचे सांगितले. अकोले ते नगरसंगत असलेल्या सोसायटी बाजार या संकल्पनेतून आम्ही जत्रांमध्ये मागच्या वर्षी ऑक्टोबरला बाजार सुरू केला होता. त्या पार्श्वभूमीवरती जत्रांमध्ये चांगला प्रतिसाद मिळण्यापेक्षा तिथं त्या लोकांची जी आसपासच्या परिस्थितीतल्या ज्या लोकांना आम्ही सेवा दिली वर्षभरात, ती चांगल्या क्वालिटीची चांगल्या प्रतिसाद जो माल दिला ती उत्स्फूर्त बघून आम्ही आमच्या सोसायटीचे संचालक, सर्व चेअरमन, त्यानंतर उपस्थित असणारे सर्व कर्मचारी वर्ग व अकोट, मंचवाडी, आंगे, तसेच मंदापूर, उमरगी आणि अकोट आणि त्याचप्रमाणे आमच्या तिकडचे सर्व आमचे सभासद आणि उपस्थित पत्रकार आणि शाळेत मला एवढं सांगू वाटते की सोसायटीच्या माध्यमातून मला वाटते कर्नाटक राज्यात प्राथमिक कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत जी आम्ही संस्था या सोसायटी माध्यमातून जी बाजार चालू केला ती संकल्पना मला वाटते ऑल कर्नाटकमध्ये आमचीच आहे. त्याला प्रतिसाद ह्या वर्षभरात आम्हाला कळल्यापासून आम्ही चांगल्या प्रतीचा माल आणि चांगल्या प्रतीचं कडधान्य लोकांच्यापर्यंत पोचवू शकलो आणि त्याचाच आम्हाला एक भाग म्हणून आम्ही आज अकोळमध्ये चालू केलेलं आहे. त्या दिवाळीच्या निमित्तानं जरा वेळ आला सुरू व्हायला, दसऱ्याला चालू व्हायला पाहिजे, परंतु काय कारणास्तव जरा वेळ झाला, तरी पण आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आम्ही आज चालू केलेलं आहे. तरी त्या अकोळच्या आणि अकोळच्या पंचकृतीतल्या लोकांना त्याची व्यवस्थित माल आणि हे आम्ही पुरवठा व्यवस्थित कमी रेटमध्ये आणि कमी म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रतीचा आणि योग्य रेटमध्ये आम्ही ही सेवा देणार आहोत. सर्व आमच्या संस्थेचे सर्व संचालक तसेच व्हाईस चेअरमन, चेअरमन यांनी यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही इथंपर्यंत आज पोचलेलो आहोत आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या सर्व ग्राहक व सर्व सभासद, सर्व ग्रामस्थ यांना दिवाळीच्या लाख शुभेच्छा. हे कितवा शाखा आहे? ते दुसरी शाखा असून आम्ही पहिली शाखा जत्रांमध्ये आहे, दुसरी शाखा ही आता सुरू होत आहे. त्याला आपण चांगला प्रतिसाद मिळेल आणि मिळण्याची अपेक्षा बघतो आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी या उद्घाटन प्रसंगी संघाचे चेअरमन रघुनाथ जबडे, व्हाईस चेअरमन शांताराम कोळी, बापूसो पाटील, शशिकांत जबडे, संतोष शिरोळे, बबलू मकानदार, विजय कांबळे, सुनीता पाटील, वैशाली पाटील, बाळगोंडा जबडे, सीओ महावीर जोके, माजी नगरसेवक दिलीप पटाडे, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी रानमाळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे, संजय करनोरे, डॉक्टर शब्बीर मकानदार, जालंधर कोळी, ॲडव्होकेट बी पाटील, सदानंद स्वामी, युवराज पाटील, रावसाहेब जिनके, सीताराम पाटील, शिवगौंडा पाटील भिवशी, राजू पाटील, प्रदीप पाटील, चेतन स्वामी, विनायक डोले, इंद्रजीत सोळांकुरे, अप्पासो चिंचवडे, पोपट कुंभार, विवेकानंद सोळांकुरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य अक्कोळसह पंचक्रोशीतील सर्वप्रथम संस्थेतील कर्मचारी, डायरेक्टर, संचालक वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.